कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे व्याख्याते स्वप्नील मयाचारी उमरगा. शिवजन्मोत्सव समिती दापका यांच्या वतीने दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. युवा व्याख्याते शिवश्री स्वप्नील मयाचारी यांनी आज आधुनिक युगात जगत असताना सुद्धा आम्हाला 400 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज पडते हे शिवरायांच्या दूरदृष्टीचे सगळ्यात मोठे यश म्हणावेच लागेल. आज फक्त तरुणांनी दारू सिगरेट गुटखा मटका यात अडकलेल्या युवकाला खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचाराची गरज आहे. तसेच या युवकाला शिवछत्रपती संभाजी महाराज देखील समजून घेणं व त्याचबरोबर संभाजी महाराजांनी आपल्यासाठी सोसलेले हाल व त्यांचे बलिदान आम्हाला आज लक्षात ठेवून त्यासाठी थोडं जागरूक होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबूराव माने, प्रताप पाटील, बाळासाहेब माने, पवन कदम, बाळू पाटील, ज्ञानेश्वर इंगळे, सुग्रीव कांबळे, सोहेल शेख, दीपक पाटील, विक्रम पाटील, रणजित इंगळे, महावीर पाटील, अंगद इंगळे, गोविंद सुरवंशी, प्रभाकर पवार, मोहसिन पटेल, कौशिक भोसले, सूत्रसंचालन प्रवीण शिंदे यांनी तर आभार प्रतीक माने यांनी मानले. गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस अखंड लक्ष्मीलयंकृत राजकार धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर मुगल वंश संहारक कुलवाडी भूषण जांदा राजा श्रीमंत योगी महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महापराक्रमी महातेजस्वी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न शास्त्रवीर रणमर्द विद्वान शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की दर्शन या डोळ्याने केल्या इशारती माझ्या मळांना आणि या डोळ्याने उद्याचं घडवायचं भविष्य तेच डोळे उघडले नेत्र समोर दिसल्या लाल बुंद तप्त सळ्या आल्या समोर घुसल्या आत 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 सर दिशी नुसता आवाज गोंगवला निघाल्या सळ्या त्याच वेगानं बाहेर डोळे नव्हते कुठंच उडल्या होत्या फक्त काळ्या कबिन्न खोबण्या उग्र दर्प बाहेर फेकणाऱ्या अरे पायात काटा घुसला तर 4 दिवस आम्ही पाय धरून बसतो माझ्या राजाच्या डोळ्यात लाल बुंद तप्त तापलेल्या सळ्या गेल्यात कशा झाल्या असतील त्या यातना कशा झाल्या असतील त्या वेदना अरे मुंगा मस्तकात थैथे नाचावा असा उडाला असेल कल्लोळ औरंगजेबाची पहिली आज्ञा संपते ना संपते औरंगजेबाची दुसरी आज्ञा निघाली जबान काढ दो इसकी जीभ कापून टाका संभाजी महाराजांची हापशी आले हापशी म्हणजे औरंगजेबाचं सैन्य हातामध्ये नंगी तलवार लकलकती घेऊन आता नेत्र तर गेलेत पण संभाजी महाराजांना जाणवलं की जीभ सुद्धा जाणार होता. कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.